जय शिवराय, जय शंभूराजे। जय शिवराय, जय शंभूराजे। आणि जे बाप्पाचं धोतर आहे बघा, तुम्ही बघू शकता सगळी पूर्ण गुलाबाची, म्हणजे ती खोटी आहेत फुलं, त्या खोट्या फुलांमध्ये कसं बनवलेलं आहे बघा। मित्रांनो, ही व्हिडिओ थोडी मोठी होणार आहे, कारण ही व्हिडिओ मी दोन पार्टमध्ये टाकणार होतो, पण वेळ पण कमी होता आणि गणपती पण आता जवळ आले आहेत ना, त्याच्यामुळे एकच व्हिडिओ बनवला आहे। पण तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओमध्ये खूप छान छान मूर्ती बघायला मिळणार आहेत तुम्हाला। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, मी संकेत जोईन, स्वागत आहे तुमचं श्रावणी संकेत या यूट्यूब चॅनलवर। आपण आज आलो गणपती शाळेची। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण गणपती कसे बनवतात हे बघितलेलं, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बनवून झाल्यानंतर काय, त्यांना कलर कसे करतात, काय प्रोसेस असते, ते सगळं आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आपल्याबरोबर आहे परत एकदा अमोल दादा, आपल्याबरोबर आहे अमोल दादा। आता त्याला आपण विचारूया की आता आपले गणपती तर तयार करून झाले, आता याच्या पुढची प्रोसेस काय, तर कशी आता, म्हणजे एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपल्याला सांगेल आणि मी नंतर तुम्हाला ती व्हिडिओमध्ये दाखवतो। आता आपले तर कला सगळे तुझे आता कामाचं गणपती बनवण्याची संपलीच असते, आता याच्या पुढे तू आता कशी कुठून सुरुवात करणार, मातीचा गणपती समज प्लॅस्टरचा गणपती तयार झाले, आता ह्याच्या पुढे तू काय घेत, याच्या पुढे काय मातीचे गणपती काय झालेच आहे, म्हणजे पेंटिंग सुरू आहे, त्याच्या पुढे काय काम म्हणजे संपूर्ण झालं आहे। मग आता ते स्टेप बाय स्टेप कसं, आता काय करायचं, आपण त्याला कोणत्या कोणत्या कलरपासून सुरुवात करणार आहोत? आम्ही पहिला व्हाईटने सुरुवात करणार। हा व्हाईट, त्याला काय कलरच बोलतात की अजून काय बोलतात आपल्या इथे? व्हाईट म्हणजे असते बोलतात त्याला, असतं तो पहिला मागून घेणार, पूर्ण मागून घेणार, बॉडी कलर, बॉडी कलर म्हणजे जेवढे जेवढे बॉडीचे पार्ट आहेत बाप्पाचे तिथे आपण बॉडी कलर मागून घेणार, बॉडी कलर मागून घेणार, बरोबर। आपल्याला कुठला बॉडी कलर पाहिजे, येलो मध्ये पाहिजे, बरोबर, तशी काय कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तसं तू त्याला करून देतो। ऐकताय मित्र, तशी तुम्हाला कधी इथे आला, तुम्हाला जर बाप्पाची मूर्ती हवी असेल, म्हणजे गणपतीसाठीच नाही बाकी तुम्हाला घरात ठेवण्यासाठी जरी हवी असेल ना, तरी इथे मिळू शकते छोटी मूर्ती। आणि जशी तुमची रिक्वायरमेंट आहे, जसं तुम्हाला कलर पाहिजे तसं तुम्हाला उभेव कलर तो दादा काढून देऊ शकतो। आता आपला झाला व्हाईट कलर मारून झाला, तर व्हाईट कलर नंतर आपण काय करणार, बॉडी कलर, बॉडी कलर, हा म्हणजे जशी रिक्वायरमेंट असतं आपण बॉडी कलर मारून घेणार, आणि त्याच्यानंतर शेडिंगचं काम होणार, शेडिंग, हा बरोबर, त्याच्यानंतर कपडे चढवतो आपण, हा म्हणजे ऐका मित्र, आता शेडिंगचं काम आपलं करून झालं ना की त्याच्यावर आपण बाप्पाला कपडे चढून घेणार, बरोबर ना? हा बरोबर। शेडिंग झाल्यानंतर आता पुढे मग पुढे मग परत शेले बाबडे जे असतील झुंबडी शेला शेला परत शेडिंग करायचं, गोल्डन, हा मग त्याच्यावर शेलाचं काम आपण करून घेतो, गोल्डन वगैरे करून मग त्याच्याकडे त्याच्यानंतर दागिने वगैरे करून जसे काय कस्टमरला जेवढे दागिने हिरे बिरे लावून घ्यायचे, त्याच्यानंतर आपला गणपती रेडी झाला, बरोबर। तर साधारण दादा तुझ्याकडे कोणत्या प्राईस रेंजपासून सुरुवात होते आणि कुठपर्यंत तू गणपती करतोस, म्हणजे किती प्राईसपर्यंत, कमी ते जास्त कसे सांगतात? कमीत कमी दोन फुटाचे 3000 रुपये घेतो मातीचा, तीन, हा मातीचा असेल तर 3000 रुपये घेतो, असेल तर 2600 पर्यंत लागतो, 2600 पर्यंत आम्हाला बसलेला कमी होतो, बरोबर बरोबर। ऐकताय मित्रांनो, मातीचा गणपती असेल 2 फुटापर्यंत तर तुम्हाला साधारण आजच्या डेटला 3000 पर्यंत जाणार, आणि जर तोच सेम गणपती 2 फुटाचा ना, 2 फुटाचा प्लास्टरमध्ये असेल तर तो तुम्हाला साधारण 2800 ते 3000 या रेंजमध्ये बसणार,
जो सगळा तुम्ही त्याच्यामध्ये वापरणार आहात हिरे म्हणा किंवा काय त्याच्याप्रमाणे त्याची किंमत वाढते. आणि मोठा गणपती आता तू आतापर्यंत किती मोठा गणपती बनवलास? किती सहा फुटापर्यंत ऐकताय मित्रांनो, दादाने आतापर्यंत 6 फुटापर्यंतचा मोठा गणपती बनवला आहे. आपल्या देवगडमध्ये होत आपण, देवगड जामसंड येते, तर त्या मूर्तीची किंमत काय जाते साधारण? सतरा ते अठरा. ऐकताय मित्रांनो, कधी तुम्ही इथल्या आसपासच्या जवळचे असाल आणि कधी तुम्हाला मूर्ती बनवायची असेल तर नक्की एकदा या शाळेला भेट द्या. इकडचं काम बघा, मी सांगतो म्हणून नाही, पण एकदा इकडचं काम बघा आणि यांची बनवण्याची कला जे काय बनवतात एक फिनिशिंग आहे ते बघा, नंतर तुम्ही स्वतःच विचार करू शकता. की मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर दादाला परत आपण विचारूया या गणपती शाळेचं नाव काय. दादा, काय गणपती शाळेचं नाव? निर्मा रामेश्वर कला केंद्र. निर्मा रामेश्वर कला केंद्र आहे. हां, तर जामसंडे जे आहे हे कधी कोणाला कुठे विचारला देवगड जामसंड्यामध्ये ही बाबा शाळा कुठे तर तुम्हाला कोणी सांगते, तर नक्की भेट द्या. तर असेल गणपतीची ऑर्डर द्यायची तर नक्की द्या. आपल्या चॅनलचं नाव सांगा दादा, अजून तुम्हाला थोडासा डिस्काउंट देईल काय दादा. तर बघूया आता की गणपती, आता जी दादाने प्रोसेस सांगितलं आहे त्या तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवतो की कशा करायच्या आहेत त्या. मित्रांनो, बघताय तुम्ही आता इथे आपला एक मित्र येते, तो आता गणपतीला चायना कलर म्हणजे बॉडी कलर जो येतो चायनाचा व्हाईट कलर, तो त्याला आता मारून घेतो आहे पूर्णपणे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपले गणपती कसे करतात, साच्यामधून कसे काढतात गणपती. आपल्याबरोबर आता जयेश आहे, जो आता तो पेंटिंग करतो आहे. जयेश, यो कशासाठी मारतात रे? कशासाठी मारतात आपण? यो पहिलं चायना मारायचं होतं, दुसरे त्याच्यानंतर जे आपण कलर मारणार ते जास्त उठून दिसू साठी ना. मित्रांनो, माझा आवाज आणि तुम्हाला आता थोडा मागे जरा जास्त आवाज ऐकायला येईल, कारण इथे एक ही जी आता पेंटिंगची मशीन चालू आहे, कॉम्प्रेसर आहे तो चालू असल्यामुळे तो तुम्हाला आवाज या व्हिडिओमध्ये ऐकायला येईल. आणि बाहेर पाऊस पण पडतोय बघा, तोही आवाज तुम्हाला याच्यामध्ये ऐकायला येईल. आता मित्रांनो, इथे आपण बॉडी कलर मारून घेतलेला आहे. जेवढे बाप्पाचे बॉडीचे जे पार्ट आहेत, हात तोंड वगैरे सगळीकडे आपण बॉडी कलर मारून घेतलेला आहे. आणि एक माणूस आला आहे. ए, तू कशाला आलाय तिकडे? मोठ्याने सांग, आवाज नाही येत आहे. काय गणपतीला कलर करायला आलाय? मित्रांनो, बघू शकता इथे एका गणपतीचं काम चालू आहे. बॉडी कलर मारल्यानंतर हा त्याच्यानंतर हा कोणता कलर मारला आहे? शेडिंग मारलं. बरं, शेडिंग मारली आहे ना. आणि धोतरला आता कलर मारून घेतला. दादा, हे डोळे आपण नंतर करणार ना, लेखनीचं काम. बघू शकता मित्रांनो, किती चांगल्या पद्धतीने ते काम चाललंय इथे. हे जे आपण कलर वापरतो ना, हे कलर कोणते येतात? वॉटर कलर. वॉटर कलर आहे ना. वॉटर कलर. आता हे मोठे गणपती आहेत तेवढे सगळे प्लॅस्टर पॅरिश आहेत ना. बघू शकता मित्र, हे सगळं वॉटर कलर आहे. त्यातून आपल्या बाप्पाची एक खूपच मूर्ती रंगवली जाते. आणि दागिने आपण सगळ्यात लास्टमध्ये करणार काय? बरोबर. ऐकताय मित्रांनो, दागिन्यांचं जे आपण आहे जे काम करू ते आपण सगळ्यात शेवटी करणार. पिवळा कलर मारून घेते दादा. मीर आहे आपल्याबरोबर. मीर, याला तुम्ही ओळखता, पहिल्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलं असेल. धोतर आहे ते लाल कलरमध्ये रंगवण्याचं काम चालू आहे. हा पहिला कलर देतो आहे, त्याच्यानंतर याच्यावर अजून शेडिंग वगैरेचं काम होणार आहे. मित्रांनो, बघू शकता इथे शेडिंगचं काम चालू आहे. आणि जो आपल्याबरोबर दादा आहे तो शेडिंगचं काम करतोय बघा. पाऊस आणि जी कॉम्प्रेसरची जी मशीन आहे ना, त्याचा आवाज खूप येतो, त्याच्यामुळे मध्ये मध्ये मी मागून आवाज टाकतो आहे व्हिडिओमध्ये. मित्रांनो, बघूया आता दादाला पण काय काय प्रश्न विचारू याच्यामध्ये. दादा, नाव काय तुझं? शेखर. शेखर.
हां तर आता हे जे तू वापरतोयस ना हा कोणता कलर वापरतोय आहे वस्त्रांसाठी जो पल कलर आहे म्हणतात हां हां लाईट पल पेपरचे कलर आपण ह्याच्यात आणि काय तू मिक्स केलंयस की फक्त एक कलर मिक्स आहे मिक्स करणार आहे आता ही तुझी शेडिंग चालू आहे ना ओके ऐकलात मित्रांनो दादा आता शेडिंगचं काम करतोय जो धोतरला कलर मारतात त्याच्यानंतर ती शेडिंग केली जाते मित्रांनो तुम्ही बघताय आता सर्वांनी मास्क घातले आहेत कारण मागच्या ज्यावेळी व्हिडिओ केलेला आपण त्यावेळी एवढं काय आमच्याकडे कोरोनाचा काही विषय नव्हता आणि आता आमच्याकडे थोडं पेशंट मिळाले आता जरा मास्क वापरत आहे बघा मित्रांनो इथे सगळे कलर आहेत वापरलेले आपला एक मित्र बसला इथे मनापासून काम करतोय बघा तो मित्र दागिन्यांचं काम चाललं आहे तर हे गणपती पूर्णाला लास्टला घेतोस ना दागिने तर मित्रांनो बघा हे आता दागिन्याचं काम चालू आहे आणि दागिन्याचं काम कधी होतं तर सगळं गणपतीची पेंटिंगची कामं संपली की लास्टला हे दागिन्याचं काम असतं दागिनं रंगवायचं काम आहे ना मित्रांनो हे त्या कुशल कारागिराला द्यावं लागतं म्हणजे जो वर्षानुवर्ष हे काम करत आला आहे तर त्यालाच हे काम करायला द्यावं लागतं कारण हा कलर ना थोडासाही बाहेर लागून चालत नाही कारण गणपती पूर्ण रेडी असतो फक्त दागिने रंगवायचे असतात त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता किती बारीकरित्या तो दागिन्यांना कलर देतोय बघा बघतोय मित्र सगळे आता पेंटिंगचं काम चालू आहे गणपती बनवण्याचं काम आता थांबलेलं आहे सगळी ही कामं पेंटिंगची चालू आहे जे मेन काम आहे ज्याच्यामुळे आपला गणपती उठून दिसतात ती सगळी कामं आता चालू आहे सगळी बघू शकता तुम्ही आता आपण दादाच्या घरामध्ये जाणार आहोत तर गणपती होईपर्यंत दादाला घरात जागा कमीच मिळणार आहे कारण सगळीकडे गणपती ठेवलेले आहेत बघू शकता हा दादाचा हॉल आहे हे सगळे गणपती मित्रांनो मातीचे आहेत एक आहे दागिने फक्त आहे मित्रांनो इथे डायमंड्स आहेत जे आपल्या बाप्पाच्या दागिन्यांमध्ये बसवले जातात आपल्यासमोर एक छोटीशी मूर्ती आहे पण त्याच्यात तुम्ही दागिन्याचं काम बघू शकता किती शुभक्रियेत ते बसवलेले आहेत ते छान दिसते बघा बाप्पाच्या दागिन्या बघा मित्र सगळ्या घरामध्ये पण आपले पप्पा आहेत आता सगळं काम चालू आहे तर हे रेडी प्रोडक्ट आहेत ना दादा हे छोटे छोटे गणपती आता कलर करून तयार आहेत दादा आता ही जी आपल्यासमोर जी मूर्ती दिसते त्याच्यात बऱ्याच दागिन्यांचं काम जास्तच प्रमाणात केलेलं दिसतंय ना हो ही साधारण आता किती फुटाची मूर्ती आहे अडीच फुटाची मग ह्याची किंमत काय जाईल दागिन्यांमुळे याची किंमत वाढली ना ऐकताय मित्र ही जी समोर आपल्याला मूर्ती दिसते ती साधारण 2.5 फुटापर्यंत आहे आणि ह्याची किंमत साधारण 7,000 पर्यंत जाते कारण हे बघा याच्यात प्रत्येक याच्यात किती दागिने खडे वापरलेले आहेत ते बघा त्याच्यावर त्याची किंमत ठरते बघू शकता तुम्ही किती छान छोटीशीच मूर्ती 2.5 फुटाची आहे आणि किती छान दिसते बघा बघताय मित्रांनो इथे गणपतीचे डोळे उघडण्याचं जे काम आहे ते केलं जातंय सगळा बॉडी कलर मारून झाला आहे आता गणपतीचे डोळे उघडले जातात म्हणजे त्यांचं जे डोळ्याचं काम असतं ते केलं जातं त्यांना आमच्या इथे डोळे उघडणे म्हणतात
मित्रांनो बघते आता आपल्यावर एक मित्र आहे आपला, तर ते गणपतीचं जे नाम असतं त्याचे ते छोटे छोटे शेडिंग्स आहेत ते देण्याचं काम करतो आहे. तुम्ही पाहू शकता बाप्पाचे डोळे किती सुबकरित्या बनवले आहेत बघा, एकदम आता जिवंत मूर्ती वाटते बघा. मित्रा नाव काय तुझं? बालचंद्र गाडी ना. बघा मित्र बालचंद्र गाडी आहे आपल्या बरोबर, किती छान रीत्या काम चाललंय बघा. तरी पण किती वर्षापासून करतो ते पेंटिंग गणपतीची? 18-20 वर्ष झाली का? ऐकताय मित्रांनो, 18-20 वर्ष आपला हा मित्र हे काम करतो आहे, त्याच्यामुळे तुम्ही विचार करू शकता की त्याचा हात किती बसलेला आहे. हे सगळे वॉटर कलरच आहेत ना? ॲक्रॅलिक कलर काय वेगळे येतात काय? ॲक्रॅलिक कलर वॉटर कलर येतात आणि हे ॲक्रॅलिक म्हणजे बघा मित्रांचं बाप्पाचे जे केस येतात ते मुकुटाच्या साईडने त्याची जी शेडिंग आहे त्याचं काम चाललेलं आहे आता. काय घेतो हाताचं घेतो बघा मित्र, हाताच्या ज्या रेषा असतात त्याचं काम चाललंय आता. आपण जी बाप्पाची नख असतात ती आता बनवून घेणार आहोत बघा. तर मित्रांनो बघितलं तुम्ही आता खाली गणपती, तसेच वरती पण गणपती आहे आणि हा बघा, हा गणपती बघायला आला की ते दुधु प्यायला आला तेच समजत नाही, तो गणपती बघून बघून दमलाय. चला वरती जाऊया श्रावणी. आणि मित्रांनो तुम्हाला ज्याची वाट बघत होता तुम्ही, तो मनुष्य तुम्हाला दिसत नव्हता, तो इथे वरती लपून बसलाय. हा बघा नेताजी शेवाळे आहेत आता आपल्यावर इथे. अरे मस्त आहे रे मित्रांनो, तुम्ही गणपती बघू शकता आणि त्याचं जे धोतर आहे गुलाबाच्या फुलांनी सजवलेलं आहे बघा, गुलाबाची रेड कलर मध्ये आहेत आणि येल्लो कलर.
बघा मित्र किती छान बाप्पाची मूर्ती आहे. मैं एकदा बघितलं ना तुम्ही की बाप्पाकडे बघतच राहावं सारखं वाटतं. आणि आपला जो मित्र आहे ते नेताजी शेवाळे, त्याने किती सुबकरीत्या हे डायमंड बसवले आहेत बघा मूर्ती आणतात. आणि जे बाप्पाचं धोतर आहे बघा तुम्ही बघू शकता, सगळी पूर्ण गुलाबाची म्हणजे ती खोटी आहेत फुलं, त्या खोट्या फुलांमध्ये कसं बनवलेलं आहे बघा. आणि ही शेडिंगसाठी मधी मधी येल्लो कलरची पण फुलं दिलेली आहेत. पाहू शकता किती छान मूर्ती दिसते मित्रांनो. आता काय करतोय नेताजी? गम लावतोय. आणि आता याच्यावर हिरे बसवणार काय? हा मोती. बापाई जी बांगडी आहे आतली त्याच्यावर आता ते मोती बसवले जात आहे. साईडने नेताजीने पूर्ण गम लावून घेतला आहे. आणि एक मिनिट तुम्हाला दुसऱ्या साईडने दाखवतो मी. गम लावून घेतला आहे आणि त्याच्यावर आता हे चिकटवलं जात आहे. तू काय करतोय रे? तुझ्या एवढा आहे ना बाप्पा? तुला कोणता पाहिजे बाप्पा? तो हम्मा बरोबर आहे तो? तो पाहिजे. बघा याचा लक्ष आता कुठे नाही, ह्याला आता त्या बावल्या दिसल्यात ना तिकडेच बघतो. मस्त आहे ना. बघा मित्रांनो काय पाऊस चाललाय बाहेर. तो आज रविवार आहे, ही रविवारची शूटिंग आहे. हा दिवसभर पाऊस आहे आणि तुम्हाला असं शूटिंगमध्ये समजणार नाही की वारा किती आहे. तो इकडे बघा, मला समजेल ते पावसाचे थेंब येत आहेत ते कसे चालले आहेत ते बघा साईडला. तुझ्यावर पाणी पडत आहे. अजून एक मित्र इथे काहीतरी करतोय, विचारूया त्याला. दुसरा काय करतोय? काय मारतोय? वॉर्निश. तुझा जे बाप्पाचं सिंहासन आहे ना ते असं लाकडी दाखवण्याचा प्रयत्न केलाय, त्याला वॉर्निश मारून घेत आहे. आणि ते मारल्यावर किती छान दिसतंय बघा. हा तुम्ही मागचं बघू शकता आणि हा वॉर्निश मारला किती फरक पडतोय तो बघा. नाव कसं? सिद्धेश. सिद्धेश. सिद्धेश आहे आपल्या बरोबर इथे पेंटिंग मध्ये. धोत्राक पण त्यांचं शेडिंग आहे ना? शेडिंग आहे.